प्रत्येक तुमची माझी अपेक्षा असते. पण गुरु गोविंद नाव सांगितलं मी माझ्या मुलाला असं म्हटलं हे बघ आता कुठलाच पर्याय टाकू नको. गुरु गोविंद सिंग हेच फरक आपल्याला पाहिजे. कदाचित तो साक्षात्कार त्या गुरुदेवानेच माझ्यावर केला की काय असा मला त्रास. इथं आल्यानंतर हे वातावरण बघितलं आणि हृदय भरून आलं. मित्रांनो सगळ्या भारतातल्या पालकांना वाटतं आपली मुलं चांगली व्हावी ती गैर काही नाही पण सगळे चांगले होतील का हा प्रश्न असतो. परंतु एखादं चांगलं कॉलेज आपल्या मुलाच्या सहवासाला लागावं हे मिळवण्याकरता तुमचं माझं नशीब मोठं आहे म्हणून गुरु गोविंद सिंग कॉलेज आपल्याला मिळाले. उद्या महाराष्ट्रामध्ये जी जी कॉलेज आहे वर्तमानपत्रातून जेव्हा वाचली जातात तेव्हा गुरु गोविंद सिंग नावाचं कॉलेज असं हृदयस्पर्शी वाटतं का तिथेली. इथे मी जेव्हा पहिल्या दिवशी आलो तेव्हा शिक्षक लोक जणू काही मी फार त्यांच्या 20-25 वर्षाच्या पूर्वीचा परिचित आहे अशा प्रेमाने ते माझ्याशी बोलत होते. आणि इतर संस्थांमध्ये जेव्हा जातो तेव्हा ती कमिटी जास्त पुढे पुढे पळत असते आणि शिक्षक त्यांच्याकडे लाचार असतात. इथे मात्र ते नाहीये. कदाचित एखाद्याला वाईट वाटेल मला ते बोलण्याचा मोह होतोय. मित्र हो तुमची माझी मुलं मोठी व्हावी ही अपेक्षा रास्त आहे आणि ती होणार असा जेव्हा गुरुवर्यांचा स्टाफ एखाद्या शिस्ती. मित्र हो तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या कथा पण ऐकल्या असतील आणि कविता ऐकल्या असतील पण ह्या मान्य भावानं चक्क तुमच्या माझ्या हातानं एका टोपीवाल्याच्या हातानं विद्यार्थ्यांचा सत्कार केला ही जगात नव्याने गोष्ट नसतात. आणि अनेक ठिकाणी सेलिब्रिटी आणतात आणि त्यांच्या हस्ते आपल्या मुलांचे सत्कार केले जातात. मित्र हो तेच एखाद्या चुकीच्या वस्तूची जाहिरात करतात तेव्हा आपल्या मनात येतं की आपला मुलाचा फोटो त्याला बक्षीस देताना होता आणि तो आता ती जाहिरात करतोय. मित्र हो ह्या माणसाने जेव्हा शेती नांगरली वखरली त्याच्यातून शेत पिकवलं आणि त्याच्या हस्ते जेव्हा त्या मुलीला पारितोषिक दिलं तेव्हा मला खूप मोठा आनंद झाला. ह्या कॉलेजचं विद्यार्थी तुमचे माझे मुलं इथं आले आहे. कदाचित एखाद्याला 10 कमी मार्क पडतील जास्त मार्क पडतील परंतु जो जीवनाचा मातृत्वाचा जो आधार होतोय ते 100% मिळणार आहे याच्यामध्ये मला तुम्ही मात्र शंका नाही. कारण पहिल्या दिवशी जेव्हा आलो मला वाटतं गुरुकुले सर त्यांचे मला 3 फोन राजेश अरे कुठपर्यंत आलायस आणि तुमच्या मुलाचे ऍडमिशनचे कागदपत्र जमा केली. मला असा क्षणभर साक्षात्कार व्हायचा की ह्या माणसाचे माझे काही पूर्वीचे संबंध की काय. आणि मित्र हेच प्रत्येक धर्मात सांगितलंय तुम्ही आणि माझ काहीतरी ऋणानुबंध ह्याच संस्थेशी होत म्हणून तुमच्या आणि मला माझ्या मुलाला या इथे संधी मिळाली. आणि मित्र हो जगात सगळे सांगतात देव भेटण्यासाठी भक्ती करा शक्ती वापरा आणि काहीतरी त्याग करा. अहो याच्या पलीकडे काय आज जे आपल्या मुलाला जे भेटलंय तेच आपल्याला देव भेटला ही जर जाणीव झाली याच्यापेक्षा वेगळा काही देव नसतो. मित्र त्या मुली त्या ताई मला सांगत होत्या तुमच्या मुलाचा आधार कार्ड कुठे काढा मार्गशीर्ष कुठे काढा. ती जणू काही माझी बहीण माझ्या मुलाला विचारते कदाचित त्याला बहीण नसेल पण ह्या कॉलेजमध्ये बहीण की आपुलकीने सांगत होती माझी धर्मपत्नी इथे आलेली आहे 8वी शिकलेली आहे मला कॉलेज बघायचंय म्हणे म्हणलं ताजमहाल पेक्षा आता गुरु गोविंद सिंग आपल्याला मदत करेल. ताजमहालला जाऊन आपण फोटो काढून उठा आयुष्यभर मरेपर्यंत जगाला दाखवू आम्ही ताजमहाल पाहिला पण गुरु गोविंद सिंग मध्ये जर आपला मुलगा शिकला तर उद्याच्या जगाला एखाद्या विचाराचं वाटप तो करील आणि पिढ्या पिढ्या तो विचार पुढे सर्क्युलेशन होत राहील आणि गुरु गोविंद सिंग नावाचा कार्यक्रमाचा विचार घेऊन राहील. इथल्या मॅनेजमेंटला विशेषतः दुबल सरांना त्यांना आज भेटण्याचा दर्शनाचा लाभ झाला म्हणून खर तर आईचे आभार मानायचे नसतात हीच भावना आमची गुरु गोविंद सिंग बद्दल आहे. आम्हाला तुम्ही पोसणार आहात मुलांना शिकवणार आहात मोठे करणार आहात जसं आई मुलाला मोठं करते मुलगा जाऊन सांगत नाही थँक्यू आई मला तू मोठं केलं असं म्हणेल का आई तर आई असं म्हणणार नाही. तसं आमची मुलं सुद्धा त्याच मातृत्वाला तुमच्या ह्या कृपाक्षेत्रात आली आहे
आणि आपले सर्वांचे आशीर्वाद आम्ही जमी पालत आहोत आमच्या मुलांना आहे मिळतील असा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. माझं वेळ संपवतो. धन्यवाद.